काळातील वीज बिल माफ झालेच पाहिजे. कोरोना काळातील वीज बिल रद्द झालेच पाहिजे. कोरोना काळातील वीज बिल भरणार नाही भरणार नाही. वीज बिल माफ झालेच पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा राजर्षी छत्रपती शाहूराजांचा कोरोना काळातील वीज बिल भरणार नाही भरणार नाही भरणार नाही. राज्यकर्त्यांचे निर्णय इतके हवेत चाललेले आहेत की त्यांना वाटते की त्यांच्या हातात जसा 32,000 मोबाईल आहे तसं सगळ्यांच्याकडे आहे. त्यांना असं वाटाले मुंबईमध्ये जशी रेंज असते अदानी अंबानींची तशी सगळ्या गावागावातून आहे. शिराळा तालुक्यामध्ये बोलायचं म्हटलं तर माणसासनी शिराळेत यायला लागते आणि अधिकारी म्हणतात की प्रत्येकाकडे मोबाईल आणि सगळ्यांनी भरायला पाहिजे होतं. केंद्रातलं सरकार हे काय आहे सगळ्यांना कळलंय. महाराष्ट्रातल्या सरकारनं स्वतःची भूमिका बदलावी. आम्ही त्यांचे समर्थक असताना आज त्यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही उभा राहणार आहोत आणि आवश्यक असेल सगळ्या महाराष्ट्रभर ही चळवळ कशी पसरेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 25 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी ही बिलं मागं घेतली पाहिजेत आणि बिल माफ केलं हे जाहीर केलं पाहिजे. हे जनतेचं आहे, राज्य जनतेचं आहे. जनतेतल्या राज्यातल्या जनतेला न विचारता त्यांच्या नावावर कर्ज काढता. आज प्रत्येकाच्या नावावर 64,000 रुपये कर्ज आहे आणि वीज बिल द्यायचं तुम्हाला माफ करता येत नाही असं नाही, शक्य नाही, होऊ शकतं शक्य. हे राज्य सरकारने केलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि राज्य सरकारने जर हा निर्णय 25 तारखेपर्यंत घेतला नाही तर आम्ही वीज बिल भरणार नाही आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आमच्या घराकडे कनेक्शन तोडायला येऊ नका. आला तर परिणाम वेगळे होतील, आंदोलनाची दिशा बदलेल. त्याच्याऐवजी राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं आणि वीज बिलं माफ करावीत. 25 तारखेपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही जाहीर करणार आहोत.